आदिवासी बांधवांचे संघटन मजबूत करण्यासाठी आज रविवारी मन्यारखेडा गावात लोकसंघर्ष मोर्चा समितीतर्फे आज विविध शाखांचे उद्घाटन यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी समाज अनेक घटकांपासून वंचित असून यावलप्रमाणेच जळगावातही प्रकल्प कार्यालय आदिवासींचे झाले पाहिजे. तसेच आदिवासी पाड्यांवर आतापर्यंत विकासाची गंगा पोचली नसून आदिवासींना संघटित करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा समितीतर्फे ठिकठिकाणी गावागावांमध्ये आदिवासींचे संघटन मजबूत करण्यासाठी यावेळी शाखांचा शुभारंभ करण्यात येत आहे. आज जळगावातील मन्यारखेडा गावात यावेळी शाखांचा शुभारंभ लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या प्रसंगी करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या शाखेचा शुभारंभ मन्यारखेडा गावामध्ये यावेळी आदिवासी समाज बांधव यांच्या उपस्थितीत या प्रसंगी करण्यात आला. या प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा समितीचे सल्लागार रत्नाकर आहिरे, लोकसंघर्ष मोर्चा समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष कैलास मुरे, लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा आशा ठाकरे, सुभाष पवार, राणा चौहान, करण सोनवणे, रतन पवार, भैया सोनवणे, संजय मोरे, रवी मोरे, रत्नाकर नाईक, पवन मोरे, तसेच शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र बागले, उपाध्यक्ष सुनील मोरे, सचिव समाधान बागले, खजिनदार युवराज बागले, भाईदास बागले, रत्नाकर आहिरे, गौरव मोरे, मिलन सोनवणे, देवा आहिरे, विशाल बागले, मगन बागले, विकास बागले, दीपक मोरे, जगन बागले, अनिल सोनवणे, विजय गायकवाड, महिला अध्यक्षा जिजाबाई बागले, महिला उपाध्यक्षा सुरेखा गायकवाड, गीता बागले, रेखा रत्नाकर पवार, अनिता बागले, मीरा बागले, उषा मोरे, लता बागले, सोनाली भील, गीता सोनवणे, पार्वता सोनवणे, सुवर्णा बागले, द्रुपदा सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. लोकसंघर्ष मोर्चाच्या तर्फे आज मन्यारखेडा या गावामध्ये वेगवेगळ्या गावातले प्रतिनिधी येऊन पाचोऱ्याचे प्रतिनिधी आलेले आहेत, जामनेरचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामधले सुद्धा प्रतिनिधी इथे आलेले आहेत. विशेषतः या पंचक्रोशीमधले आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या जवळजवळ 7.5 लाख आहे, पण असं असतानासुद्धा यावल प्रकल्प कार्यालयाचं बजेट या आदिवासीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नसतं आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पेसा एरिया वगळता बाकीच्या एरियामधला विकास हा अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. दुर्दैवानं या जिल्ह्याला कायमच चांगलं मंत्रिपद मिळालेलं असतानासुद्धा इथल्या आदिवासींना, कष्टकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, शेतमजुराला न्याय मिळालेला नाही आणि म्हणून आज मन्यारखेड्यामधून आम्ही एल्गार करतो आहे गावागावांमध्ये जाऊन की जसं यावल प्रकल्प कार्यालय आहे तसं स्वतंत्र जळगावसाठीचं एक, मग ते एरंडल असेल किंवा जळगाव शहर असेल, याच्यामध्ये एक प्रकल्प कार्यालय आदिवासींचं झालं पाहिजे आणि त्याबरोबरीनं यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे जमातीनं भिल्लं आहे पण जातीचा दाखला नाही, अजूनही शबरीचे घरं यांच्यापर्यंत पोचत नाही, विकासाची गंगा पोचलेली नाही आणि म्हणून या सर्व प्रश्नांना घेऊन याचा एक अभ्यास करून आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रान उठवणार आहोत. जवळपास किती शाखा या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेल्या आहेत? कैलास भाऊ सांगतील. एक शाखा
आज मनारखेड्याच्या शाखेचं उद्घाटन करतो आहोत, पण त्या याच्यासाठी आमचे भैया भाऊ आणि त्यांच्या आशाताई ज्या आहेत पाचोऱ्यावरनं आलेल्या, तिथे त्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत, त्या जवळजवळ तिकडे एक 40-25 गावांमध्ये शाखा उभ्या करणार आहे, जळगावमध्ये आहेत, आणि आता ही सिरीज सुरू होणार आहे सगळ्या याच्यामध्ये. आमचं 9 म्हणजे ऑलरेडी लोकसंघर्ष मोर्चा 300 गावांमध्ये तर शाखा आहेतच, पण आम्ही 900 गावांपर्यंत या सगळ्या याच्यामध्ये एवढ्या 2 महिन्यामध्ये पोहोचणार आहोत. आगामी निवडणुकींबाबत संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न हे बघा, या देशाचं गेल्या म्हणजे आम्ही जेव्हा 2014 आधी आम्ही संसदबाह्य राजकारण करायचो. संसदबाह्य राजकारण म्हणजे काय? तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक संसदेच्या बाहेर निवडणुका न लढवता केलेलं एक हत्यार असं आम्ही त्याच्यामध्ये करायचो. पण दुर्दैवानं या देशाच्या पंतप्रधानांनी जनचळवळींना आंदोलनजीवी म्हणून हिनवलं, आणि त्याच्यानंतर मात्र असे लोक जे जनआंदोलनांचा आदर करत नाही, ते संघटनेच्या प्रक्रियेमधून आल्यावर सुद्धा करत नाही, आणि ते समान नागरी कायदा आणतात, आदिवासींना त्याच्यामधून हे करतात, त्यांचा जो स्वतःचा सल्लागार आहे विवेक देबराय तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहितो आणि सांगतो आम्ही संविधान बदलणार म्हणजे काय करणार, तर आम्ही आरक्षण हटवणार, आम्ही इथल्या गरिबांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे, इथल्या आदिवासींचे अधिकार समाप्त करणार. हे जे सुरू आहे मणिपूरमध्ये, जे सुरू आहे कुकी महिला, त्या आदिवासी महिला होत्या म्हणून ॲक्शन घेतली जात नाही हा आमचा आरोप आहे. मध्य प्रदेशमध्ये BJP कार्यकर्त्याने लघवी केली आमच्या आदिवासी मुलाच्या कार्यकर्त्याच्या ह्याच्या, त्यामुळे ही लढाई अस्मितेची आहे. आणि त्यामुळे राजकारणाच्या बरोबरीनं आमच्या लक्षात आलेलं आहे की राजकीय शक्ती उभी केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याला आम्ही उत्तर देणार आणि त्या लढाईला उभे राहणार. आज मी मनारखेड गावातील रहिवासी असून आज मी लोकसंघर्ष मोर्चाचा सल्लागार म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. ती पहिलं सर्वात महत्त्वाचं मी ताईंना आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी योग्य समजलं बा या पदासाठी. आणि गेल्या 75 वर्ष झाले स्वतंत्र होऊन भारताला, परंतु आम्ही अजून गुलामगिरीत जगतो आहे. आणि आमचा विकास म्हणून आम्ही गाव वनवासी म्हणून आम्हाला टाकण्यात आलेलं आहे. आदिवासी म्हणून आमचा उल्लेख केला जातो, परंतु आम्ही वनवासी म्हणून आम्हाला जंगलात फेकण्यात येते, आणि जे आमच्या अधिकारात हिरवण्यात येते तरी शासनाने आमच्यावर खूप अन्याय केलेले बाबा, त्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी आज मी ताईंच्या लोकसंघर्ष मोर्चामध्ये आमच्या समस्त गावकऱ्याच्या वतीनं मी मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. आणि आज मी शाखा ओपन करतो आहे सर्वांच्या गावाच्या कल्याणासाठी, गावाच्या विकासासाठी. 75 वर्षापासून गावाचं जळगाव जिल्ह्यात आमचं गाव मनारखेड म्हणून कुठं आहे आम्हाला माहीत नव्हतं, पण आज रोजी जळगाव जिल्ह्याचं गाव दिल्ली ते गल्लीपर्यंत गेलेलं ताईच्या माध्यमातून. आणि आज आम्ही 2 शब्द इथे जर बोलायला उभे आहे तर ताईच्याच माध्यमातून उभे आहे, ताईच्याच ताकदीने उभे आहे. उद्या चालून जर आमच्या गावातील कुठल्याही काही समस्याचा आळ असला तर आमचे मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो किंवा ह्या गावचे पालकमंत्री असो जळगाव जिल्ह्याचे, हे आमच्या समस्या सोडवू शकत नाही. म्हणून आम्हाला ताईचा सहारा घेऊन आजच्या तारखेला या संघटनेचं उद्घाटन करणं मला योग्य समजलं, आणि म्हणजे या संघटनेचा कार्यकर्ता म्हणून, एक सल्लागार म्हणून आज मी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आभार मानतो सर. रत्नाकर वामन आहे रे मनारखेडा. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.